12 ते 14 जानेवारीला होणारा महोत्सव सेलिब्रिटींच्या परदेशी दौऱ्यामुळे पुढे ढकलला आहे, तरी तो संपन्न होणार अशी माहिती स्वाभिमानचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वच्छ सावंतवाडीसाठी बबन साळगावकर यांच्या सोबत आपले नगरसेवक मदत करतायत, पण जोपर्यंत केसरकर आहेत तोपर्यंत सावंतवाडीचा विकास होणार नाही अशी टीका आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी केली. 12, 13, 14 या दिवशी आमचा ठरला होता, पण जी सेलिब्रिटी येणार होती शेवटच्या दिवशी सिंगर, तिचा अचानक परदेश दौरा ठरल्यामुळे हा महोत्सव आम्ही थोडासा पुढे ढकलत आहोत. हा महोत्सव हा होणारच आणि ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने हा महोत्सव होईल. त्याच्यामुळे नागरिकांनी असा कोणतेही मनात आणू नये की हा महोत्सव कॅन्सल झाला, महोत्सव हा होणारच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्वच्छता अभियान चालू आहे, सन्माननीय साळगावकर साहेब चांगल्या पद्धतीने ते हाताळत आहेत आणि आमचे नगरसेवक सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने मदत करत आहेत. माझ्या वॉर्डमध्ये दोन्ही नगरसेवक हे स्वाभिमान पक्षाचे आहेत आणि ज्या पद्धतीने त्या वॉर्डमध्ये काम करतात त्या पद्धतीने मला वाटलं की आमचे नगरसेवक सुद्धा या कार्यक्रमात ओतून घेतलेलं आहे. आणि आमची जो इच्छा आहे, एक सावंतवाडीत मी एवढी वर्ष राहतो, सावंतचा नंबर यावा, पण जोपर्यंत दीपक केसरकर आहे तोपर्यंत सावंतवाडीला हा नंबर 1 हा मिळणारच नाही. कारण जर नंबर 1 मिळाला तर बबन साळगावकर मोठे होतील या भीतीने तो मिळणारच नाही. त्याच्यामुळे आम्ही ती आता 1 नंबरची अपेक्षा धरत नाही, पण सर्वांना समजेल कुठेही फिरला तरी जिल्ह्यात की सावंतवाडी लोकांच्या मनातनं सावंतवाडीचा नंबर हा 1च राहील.